वळूया पुढील बातमीकडे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. यात दोन्ही शिवसेनेला जागा वाटपात नमतं घ्यावं लागल्याचं चित्र आहे. त्यामुळेच म्हणावं लागतंय नकट असावं पण धाकट नसावं. म्हणजे काय पाहूया. नकट असावं धाकट नसावं युतीत सेनेला 3 आकडी जागा. महायुती महाविकास आघाडीत सेना 2 आकड्यांवर. महाराष्ट्रातील यंदाच्या विधानसभा निवडणुका अभूतपूर्व आहेत. पहिल्यांदाच 3 मोठे पक्ष एकत्रितपणे युती किंवा आघाडीतून विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांना जागा वाटप निश्चित करण्यास विलंब होतोय. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन 24 तास उलटले तरी जागा वाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे जागा वाटपाचा पेच अजूनही कायम आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या सरशीची पुनरावृत्ती होणार की महायुती महाराष्ट्रातील सत्ता कायम राखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फटका बसणार की फायदा होणार यावरही सर्वांच्या नजरा आहेत. तर दुसरीकडे राऊतांनी शिवसेना ठाकरे गट सेंचुरी मारेल असा विश्वास व्यक्त केलाय. असं आहे की शिवसेना ही या मैदानातली अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यामुळे शिवसेनेला सेंचुरी मारावीच लागेल ना. आणि लोकांची अपेक्षा आहे की शिवसेनेनं सेंचुरी मारावी. सेंचुरी फक्त जागा वाटपात नाही तर विजयात सुद्धा व्यवस्थित सेंचुरी मारावी अशा अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे. मराठी माणसाचा पक्ष आहे. दरम्यान याआधी युतीत शिवसेनेला किती जागा मिळत गेल्या पाहूया. 2019 124 जागा, 56 आमदार विजयी. 2014 स्वबळावर 286 जागा, 63 आमदार विजयी. 2009 160 जागा, 45 आमदार विजयी. 2004 163 जागा, 62 आमदार विजयी. 1999 161 जागा, 69 आमदार विजयी. 1995 169 जागा, 73 आमदार विजयी. त्यामुळे एकसंध आणि युतीत असलेल्या शिवसेनेला नेहमीच 3 आकडी जागा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र मवियात ठाकरे गटाला 90 ते 95 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही भाजपकडून अधिकाधिक जागा पदरी पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. गृहमंत्री अमित शहांकडे 90 जागांची मागणी केली आहे. मात्र महायुतीत शिवसेना भाजपचा लहान भाऊच राहणार आहे. याआधी युतीत मोठा भाऊ लहान भाऊ यावर कधीच चर्चा होत नसे. बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेच्या मागे भाजप होता. आज शिवसेनेची भाजपच्या मागे फरफट होतीये. म्हणूनच म्हणतात नकट असावं पण धाकट नसावं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.